पारनेर तालुक्यातील चोंबूत येथे गावामध्ये अहमदनगर जिल्हा परिषदेच्या 15व्या वित्त आयोगाअंतर्गत जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशीनाथ दातेसर यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या खांडेकर मळा येथील मोरी पूल बांधकाम करण्यासाठी रुपये 8 लाख निधी देण्यात आला असून सदर पुलाचे लोकार्पण सभापती काशीनाथ दातेसर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. स्वातंत्र्य काळापासून या रस्त्याच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला होता. ग्रामस्थांची फार दिवसापासूनची या कामाची मागणी होती. या ओढ्याला पावसाळ्यात पूर आल्यावर जवळपास 10-12 घरांचा संपर्क गावापासून तुटत होता. अतिशय अडचणीचा प्रश्न असलेला तो पूल सभापती दातेसर यांनी मार्गी लावला आणि त्याचे लोकार्पण आज संपन्न झाले. याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य शंकरराव नगरे, अळकुटीच्या सरपंच डॉक्टर कोमल भंडारी, शिवसेना तालुका उपप्रमुख संतोष शेठ येवले, विभाग प्रमुख उजगरे सर, खंडूशेठ मस्के, चोंबूतचे उपसरपंच अंकुश मस्के, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी दरेकर, खंडू खांडेकर, दादाभाऊ खांडेकर, दीपक खांडेकर, दगडू खांडेकर, पांडुरंग खांडेकर, प्रकाश खांडेकर, बबन खांडेकर, किरण दरेकर, संतोष वाघुले, प्रभू पानमंद, पंकज पानमंत, मस्केवाडीचे बाळासाहेब खोसे, राजू गोरडे, साहेबराव पानमंत, भाऊसाहेब गोरडे, संदीप वाघुले, लता खांडेकर, संगीता खांडेकर, विमल खांडेकर, अनिता खांडेकर, सुवर्णा खांडेकर, रेखा खांडेकर, सोनाली खांडेकर, संगीता पानमंत, ग्रामसेवक आंबेकर, कामाचे ठेकेदार सुधीर ठुबे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील भालेराव यांनी, पाहूया. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.